नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत लठ्ठपणासाठी वेटलॉस सर्जरी या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर मनीष मोटवानी. डॉक्टर मनीष मोटवानी हे लेप्रोस्कोपिक वेटलॉस सर्जन आहेत. सिंगापूरमधून त्यांनी ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिकची डिग्री घेतली. बर्ज, ब्रुसेल्स आणि लायन फ्रान्समधल्या लॅप्रोस्कोपिक वेटलॉस सर्जरीचं प्रशिक्षणही त्यांनी घेतलेलं आहे. फेलोशिप इन ॲडव्हान्स बॅरियाट्रिक सर्जरी आणि रिव्हिजनल बॅरियाट्रिक सर्जरीची त्यांनी पदवी घेतलेली आहे. बेसिक अँड ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी या विषयासाठी ते राष्ट्रीय पातळीवर प्राध्यापक आणि प्रशिक्षक आहेत. गेल्या 15 वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी ओबेसिटी अँड बॅरियाट्रिक सर्जरी या विषयावरचे त्यांचे 500+ लेख प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. ओबेसिटी अँड बॅरियाट्रिक सर्जरी या विषयावर विविध राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर त्यांच्या मुलाखतीसुद्धा आजवर झालेल्या आहेत. त्यांनी ओबेसिटी अँड बॅरियाट्रिक सर्जरी या विषयावर डॉक्टर कॉन्फरन्स अँड अदर कॉन्फरन्समध्ये आत्तापर्यंत 200+ लेक्चर्स दिलेली आहेत. इंटरनॅशनल एक्सलन्स फेडरेशन मेंबरशिप या पुरस्कारानं डॉक्टर मनीष मोटवानी आणि त्यांचं हॉस्पिटल आस्था हेल्थकेअरला गौरवण्यात आलं. हा प्रतिष्ठित पुरस्कार भारतातल्या फक्त 10 हॉस्पिटल्स आणि बॅरियाट्रिक सर्जन्सना देण्यात आलेला आहे. तर आजचा विषय लठ्ठपणासाठी वेटलॉस सर्जरी, यावर आपण डॉक्टरांचं स्वागत करून लगेचच चर्चेला सुरुवात करूयात. डॉक्टर, खूप खूप स्वागत Zee24Taasच्या स्टुडिओमध्ये. सगळ्यात आधी आम्हाला सांगा की खूप जण असे असतात की डाएट करतात, एक्झरसाइज करतात, पण एवढं सगळं करूनही त्यांचं वजन काही कमी होताना दिसत नाही, असे रुग्णसुद्धा तुमच्याकडे येत असतील. हो, हे खूप कॉमन आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आमच्याकडे असे भरपूर पेशंट येतात ज्यांना त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण त्यांचं वजन कमी होत नाही. याचं आन्सर मी तुम्हाला एका पेशंटचा हिस्ट्रीवर सांगणार. तुम्ही असं इकडे स्लाईडमध्ये बघा, ही आमची पेशंट आहे बेला आशार, मुंबईला राहणारे आहेत. यांना खूप उत्सुक पेशंट, त्यांना भरपूर चांगले चांगले वजन वाढत गेलं म्हणजे त्यांचा आतमधला कॉन्फिडन्स आणि आतमधला उत्साह सगळं कमी होत गेलं. त्यांनी हे वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यांनी डाएट केलं, त्यांनी एक्सरसाइज केलं, त्यांनी योगा केली, जिम केलं, काहीतरी बेल्ट घालायचे, पण हे सगळे प्रयत्न त्यांचे व्यर्थ गेले. आणि फायनली 1 किंवा 1.5 किंवा 2 वर्षानंतर ते आमच्याकडे आले की डॉक्टर आम्हाला वजन कमी करायचं आहे. एकदा घरचा एक माणूससुद्धा कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःवर असंतुष्ट असतो तर त्याचा परिणाम पूर्ण घरावर असतो. आणि तुम्ही या पिक्चरमध्ये बघणार की त्यांचं ऑपरेशनचं आधी काय पिक्चर होतं आणि ऑपरेशन नंतर ते कसं दिसत होते. आणि याचा परिणाम असं की एकदा वजन कमी झाल्यानंतर तुम्ही बघा की त्यांचं फुल फॅमिलीवर त्याचा काय परिणाम झाला आहे. हे सांगायचं मेन कारण काय की लठ्ठपणा एक आजार आहे, लठ्ठपणा एक मोठा आजार आहे आणि त्या आजाराची एक वेगळी ट्रीटमेंट आहे. त्याला आपण असंच कोणतेही ट्रीटमेंट देऊ शकत नाही, त्याला आजाराप्रमाणे ट्रीटमेंट द्यावी लागेल, तरच त्याच्यामध्ये आपल्याला बरं होऊ शकतो. पण हा खरंच जीवघेणा आजार आहे. हो, लठ्ठपणा एक खूप मोठा आजार आहे. आज फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी विचारलं की तुम्हाला कॅन्सर एक मोठा आजार वाटतो, तर 17 प्रकारचे कॅन्सर लठ्ठपणामुळे होतात. तुम्हाला वाटतं डायबिटीज एक मोठा आजार आहे, तर 70% डायबिटिक पेशंटमध्ये लठ्ठपणा असतो. तुम्हाला वाटतं की ब्लड प्रेशर आणि हार्ट डिझीज मोठे आजार आहेत, तर कमीत कमी 70% लठ्ठपणाच्या पेशंटमध्ये डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आणि हार्टचे डिझीज कॉमन असतात. जसं तुम्ही या चार्टमध्ये बघता की लठ्ठपणामुळे संधिवात, लठ्ठपणामुळे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, इन्फर्टिलिटी, हे सगळे प्रकारचे आजार येऊ शकतात. त्यामुळे लठ्ठपणा आजार आहे, खूप मोठा आजार आहे, आणि त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट केली पाहिजे. पण जसं तुम्ही आत्ता डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर वगैरे याबद्दल सांगता आहे, ह्या दोन्ही गोष्टी आणि लठ्ठपणा हे संबंधित आहेत का, त्याबद्दल काय विस्तारून सांगू शकाल? बघा, लठ्ठपणा खूप मोठा आजार आहे. आज लठ्ठपणामुळे डायबिटीज खूप वाढलेला आहे. आपल्या देशात आज 70 मिलियन डायबिटिक्स आहेत आणि हा फिगर 70 मिलियन आपण 2025 पोहोचणार होतो. आज 2016-17 आपल्याला 70 मिलियन डायबिटिक्स आहेत आणि या 70 मिलियन डायबिटिक्समध्ये 70% लठ्ठ पेशंट्स आहेत. ही डायरेक्ट कोरिलेशन आहे. याच्यामध्ये अजून एक कोरिलेशन असा आहे की जसं लठ्ठपणा कमी होतो डायबिटीजसुद्धा कमी व्हायला सुरू होतो. फक्त ही गोष्ट नाही आहे, लठ्ठपणामुळे डायबिटीज कशाला होणार? कारण आज जर माणूस लठ्ठ असतो, लठ्ठ व्हायचे कारण काय? अवेळी जेवण, कमी व्यायाम आणि लेस एक्सरसाइज, यामुळे आपल्या शरीरात लठ्ठपणा येतो. पण या लठ्ठपणामुळे आपल्या शरीरात
आपला बेझल मेटाबॉलिक रेट कमी होऊन जातो, आपल्या लिव्हरमध्ये फॅट जमा होऊन जातो आणि आपल्या शरीरात इंट्रा ॲबडॉमिनल फॅट जमा होतो ज्याच्यामुळे डायबिटीस वाढतो. आणि आपला व्यायाम कमी असल्यामुळे जे काही कॅलरीज येतात ते जमा होऊन जातात आणि त्यामुळे डायबिटीस आणि लठ्ठपणा वाढत जातो. तर हे जे लठ्ठपणा आहे, हे लठ्ठपणा वाढल्यामुळे आपल्याला, जसं तुम्ही इकडे बघणार, हे आमचे एक पेशंट आहेत नानिक मनसुखानी, हे पेशंट आहेत. या पेशंटमध्ये ऑपरेशनच्या आधी यांचं कमीत कमी 122 किंवा 123 किलो वजन होता. ऑपरेशनच्या आधी ते चालायला त्रास, चालताना दम लागणं, अनकंट्रोल डायबिटीज, ब्लड प्रेशर सगळं झालं होतं. आणि तुम्ही बघा, ऑपरेशनचा 7 वर्ष झालेत आणि त्यांना तुम्ही बघा की हे एक सक्सेसफुल बिझनेसमॅन झालेत, काम करायची कॅपॅसिटी वाढली आहे आणि आज ते एकदम कॉन्फिडन्सने जे काय करायचं ते करू शकताय. असंच अजून एक पेशंट आहेत अभिजित पंत, त्यांचा तुम्ही व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल की लठ्ठपणामुळे काय काय त्रास होऊ शकतात, डायबिटीज कसं रिलेटेड असते आणि लठ्ठपणा कमी झाला तर माणसांमध्ये काय काय फरक येऊ शकतो, हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा. आपण बघूयात तो व्हिडिओ. खूप मोठा घटक होऊन बसला होता. म्हणजे सांगायचं तर शाळेत असताना, म्हणजे 15 वर्षाचा असताना माझं वजन 100 वर गेलेलं होतं आणि ते वाढत 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 जवळजवळ 150 किलो पर्यंत पोहोचलं. नुसतं एक मजलावर जायला मला लिफ्ट लागायची. कुठल्याही दुकानात गेलो तर आपल्या मापाचे कपडे नाहीतच. कुठल्याही समारंभात गेलो, काही लोकांना भेटलो, तर कुठलीही गोष्ट मी सिरियसली सांगत असेन तर ती लोक खिल्ली चुडवायचे. कधीच त्यांनी मला सिरियसली घेतलं नाही. बारीक होण्यासाठी माणसाला जे जे करायला लागतं ते मी सगळं केलं. मी चालायला जात असे, ॲरोबिक्स ट्राय केलं, योगा ट्राय केलं आणि असंच मी आणि बाबा एकदा रात्री बसलो होतो गप्पा मारत. त्यांचं म्हणणं होतं की तू मेलास, ह्या वजनामुळे तू जर मेलास तर तू सुटशील, आम्ही त्यावर काही दिवस रडू, तुझी नेहमी आठवण काढू, पण तू जर लोळागोळा होऊन पडलास तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. मग एकदा मनात निश्चय केला की आता काहीतरी करायलाच पाहिजे, मग वाय नॉट बेरिएट्रिक सर्जरी. कारण माझं शरीर 75 किलो घेईपर्यंत घेऊ शकत होतं आणि मी जवळजवळ 150 म्हणजे डबल घेऊन फिरत होतो. सपोर्ट सिस्टम आहे त्यांची, त्यात ते तुम्हाला मदत करतात वजन कमी ठेवायला. पण दोन माणसं माझ्या पाठीशी सदैव होती, ते म्हणजे डॉक्टर आणि दुसरे माझे बाबा. मला ऑपरेशन थिएटर मधनं बाहेर आल्यानंतर जेव्हा मला शुद्धीत आल्यानंतर मी फक्त स्वतःकडे पाहिल्यावर बघितलं तर आपल्या शरीरावर फक्त 4 कट्स होते, म्हणजे छोटे छोटेसे कट मार्क्स होते. 20 दिवसात 15 किलो वजन कमी झालं होतं. आज वर्षभरानंतर 55 किलो कमी झालेलं आहे वजन. आजच्या घडीला एखादा मजला काय, 10 मजले चढायची वेळ आली ना तरी मी धावत जाऊ शकतो. मला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात आणि ते मला आता सामान्य कुठल्याही दुकानात मिळतं. आज जी काय मंडळी हे सगळं ऐकतायत, त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की शरीराकडे आणि वजनाकडे खरंच लक्ष द्या, कारण ती आज काळाची गरज आहे, ती तुमची गरज आहे, ती माझी गरज होती. आपण अभिजित पंत यांचा व्हिडिओ पाहिला आता, पण त्यांच्या बोलण्यातनं जे जाणवत होतं त्यावर मला असं एक वाटतं की लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्जरीच करावी लागते. नाही, लठ्ठपणासाठी फक्त सर्जरी हा एक इलाज नाही आहे. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं, लठ्ठपणा एक आजार आहे आणि एक खूप मोठा आजार आहे. कोणताही तुम्ही दुसरा आजार घेतला, समजा किडनीचा आजार, कॅन्सरचा आजार, तर आम्ही त्याला स्टेजप्रमाणे ट्रीटमेंट करतो. मी तुम्हाला एक लहान एक्झाम्पल देणार. समजा माझ्यासमोर आज 80 किलोचा पेशंट आहे आणि त्यांची हाईट 5 फीट आहे किंवा 5 फीट 2 इंच आहे, तर त्यांचा 30 किलो वजन जास्त आहे म्हणजे त्यांना लठ्ठपणाचा दुर्बीण उपचारची आवश्यकता आहे. पण तिकडेच एक पेशंट 6 फीटचा आहे आणि त्याचं वजन तोच 80 किलो आहे, तर त्याच्यासाठी तो नॉर्मल आहे. म्हणजे आम्ही फक्त वजनेवर ट्रीटमेंट डिसाईड नाही करू शकतो. त्या ट्रिसिशनसाठी आपल्याला BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हे फाइंड आउट करणं आवश्यक आहे. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमचं हाईटप्रमाणे तुमचं वजन किती आहे त्याची कॅल्क्युलेशन. जसं तुम्ही या स्लाईडमध्ये बघणार की जेव्हा पेशंटचा BMI 25 पेक्षा कमी असतो त्याला आम्ही नॉर्मल वेट म्हणतो. 25 ते 30 ओव्हरवेट, 30 ते 35 Grade 1 ओबेसिटी, 35 ते 40 Grade 2 ओबेसिटी आणि 40 पेक्षा जास्त म्हणजे Grade 3 किंवा मॉर्बिड ओबेसिटी. मॉर्बिड ओबेसिटी म्हणजे जेव्हा आपलं वजन इतक्या लेवलवर वाढलं आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरात आजार यायला सुरू होतात. तर आम्ही हे सगळं BMI प्रमाणे करतो. आणि जेव्हा आपला सुरुवातीचा BMI असतो तर आम्ही नेहमी पेशंटला डाएट किंवा एक्सरसाइज किंवा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो. तर एक रूल आहे, 30 पेक्षा कमी असलं BMI तर आम्ही सर्जरीचा विचारसुद्धा नाही करू शकतो. 32 पेक्षा जास्त आहे तर सर्जरीशिवाय दुसरा काय इलाज नाही. 30 ते 32 BMI ज्याच्यामध्ये सर्जन आणि पेशंट मिळून डिसिशन घेतात की या पेशंटसाठी काय चांगलं आहे काय चांगलं नाही आहे. तर जसं तुम्ही इकडे बघताय, जसं आपला BMI वाढत गेलं मग आपल्याकडे फक्त बेरिएट्रिक सर्जरी हाच एक ऑप्शन असतो.
मग बेरियाट्रिक सर्जरी काय आहे, वेट लॉस सर्जरी काय आहे? बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे कोणती सर्जरी ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त वजन कमी करायचं आहे त्याला आम्ही बेरियाट्रिक सर्जरी म्हणतो, म्हणजे वेट लॉस सर्जरी. आणि हे वेट लॉस सर्जरी आम्ही दुर्बीनने करतो, लेझरने करतो, ज्याच्यामध्ये पोटावर 4 किंवा 5 लहान होल होतील, त्या होलमधून माझं दुर्बीन जाणार, दुर्बीनने आम्ही ऑपरेशन करतो आणि त्याच लहान 4 होलमधून सगळं ऑपरेशन संपून आम्ही बाहेर येतो. आता गेल्या 3-4 वर्षापासून एक नवीन प्रकार सुरू झाला आहे की 4 होलच्या ऐवजी आम्ही 1 होलमधून ऑपरेशन करतो, त्याला सिंगल इन्सिशन लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो, ज्याच्याने आपण तेच लठ्ठपणाचे दुर्बीन उपचार करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन असतात, जसं तुम्ही या स्लाईडमध्ये बघू शकताय की सगळ्यात कॉमन आज आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी. आधी आम्ही करायचो गॅस्ट्रिक बँडिंग आणि मध्ये, आणि आता पण एक सेकंड कॉमन सर्जरी आहे जी आहे गॅस्ट्रिक बायपास. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आणि नोन सर्जरी आहे लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी. 70% पेशंटचा लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी केला जातो, ज्यामध्ये आपण जठराचा स्टेपलर ऑपरेशन करतो, लोक याला स्टेपलर ऑपरेशन पण म्हणतात, ज्याच्यामध्ये जे जठराचा भाग आपल्याला जरुरी आहे ते आपण ठेवून जे एक्स्ट्रा आहे त्या आपण त्याच होलमधून बाहेर काढून घेतो. अजून एक सर्जरी सुरू झाली आहे आता 3-4 वर्षापासून, ती खूप कॉमन झाली आहे आता, ती आहे मिनी गॅस्ट्रिक बायपास, जे तुम्ही इकडे बघताय. मिनी गॅस्ट्रिक बायपास याला तर लोक सर्जरी फॉर डायबिटीज सुद्धा म्हणतात. सर्जरी फॉर डायबिटीज म्हणजे ही अशी सर्जरी आहे ज्याच्यामध्ये 90-95% लोकांचे डायबिटीज पण जाऊ शकतो. आमच्याकडे असं बऱ्यापैकी पेशंट्स आहेत ज्यांचं शुगर 350-400 असायचं आणि ते 150-200 युनिट इन्सुलिन घेतल्यानंतर ते आज 3-3, 4-4, 5-5 वर्ष झाले की ती एक टॅबलेट किंवा एक टॅबलेटसुद्धा घेत नाही डायबिटीजसाठी. तर या सर्जरीला, मिनी गॅस्ट्रिक बायपासला, आम्ही सर्जरी फॉर डायबिटीजसुद्धा म्हणतो. आपल्याला ब्रेक घ्यावा लागणार आहे, ब्रेकची वेळ झाली, इथे एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकनंतर ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण पुन्हा चर्चेकडे वळूयात. सर, जी सर्जरी केली जाते त्या संदर्भात काही व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन आहे आपल्याकडे? हो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताय. ही सर्जरी मी जे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करतो ते आहे स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार, स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमीमध्ये काय असतो की आम्ही पोटावर 4 किंवा 5 लहान होल बनवतो. या होलमधून माझे लॅप्रोस्कोपीचे ट्रोकार आत जातात आणि या ट्रोकारमधून माझे लांब आणि पातळ इन्स्ट्रुमेंट्स आत जातील. मग एका होलमधून माझा टेलिस्कोप जाईल, टेलिस्कोप कॅमेराला अटॅच होईल, कॅमेरा टीव्हीला, आणि मी टीव्हीमध्ये बघून ऑपरेशन करणार. जसं टेलिस्कोप आत गेलं तर आपल्याला हे जठर नजर येतो. लहान ती लहान गोष्ट 10 गुणा जास्त मोठी दिसते, म्हणजे ऑपरेशनची बारीकियत खूपच वाढून जाते. आता पेशंटचं हाईटप्रमाणे त्यांचं वजन किती असलं पाहिजे, त्या वजनासाठी किती जेवण गेलं पाहिजे, किती व्हिटॅमिन, किती प्रोटीन, किती हॉर्मोन, किती हळूहळू वजन कमी झालं पाहिजे, हे सगळं आम्ही कॅल्क्युलेट करतो बारीकियतने, मिलीमीटर टू मिलीमीटर. आणि मग या जठरेला आपण 2 भागात सेपरेट करतो. लेफ्ट हँड साईड जो भाग आहे तो भाग आहे जो आपला ओरिजिनल भाग आहे, तो शरीरातच राहणार. आणि जो दुसरा भाग आहे तो वाढलेला आहे, फुगलेला आहे, तो आपल्या शरीराचा नाहीच होता, त्याला आपण त्याच लहान होलमधून बाहेर काढून घेतो. जसं मग हा आपला जठर राहील ज्याच्यामध्ये तितकंच जेवण जाईल जे आपल्यासाठी आवश्यक आहे, तितकं जेवण जाईल जितकी आपल्याला भूक लागली आहे, तितकं जेवण जाईल ज्याच्यानं आपल्याला तितकी ताकद मिळेल की आपण एकदम कम्फर्टेबली राहू शकतो. आणि या सर्जरीमध्ये आपलं हळूहळू वजन कमी होईल, जसं आपल्या शरीरात कधी कमजोरी किंवा कोणतेही डेफिशियन्सीज, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज येणार नाही. तर या सर्जरीला आम्ही लॅप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी म्हणतो, जे आजच्या दिवसात मेजॉरिटी ऑफ पेशंट्स करून घेतात. पण आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणा खूप दिसतो, याचे त्यांच्या भविष्यावर काही परिणाम होतात? काही इलाज आहे यावर, लहान मुलांमधला लठ्ठपणा कमी करण्याचा? हा तुमचा एक खूपच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण आमच्या समोर भरपूर पेशंट्स येतात, गावागावातून येतात, शहरातून येतात, की एक फादर येतो की माझी एक लहान मुलं आहे, मुली आहे, ते 22 इयर्स आहे किंवा 25 इयर्स, 27 इयर्स आहे, त्यांचं लग्न होत नाही, लठ्ठपणा कमी होत नाही. मुलं येतात बाबांबरोबर की बाबा यांचं लग्न करायचं आहे. तर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की आज जर आम्ही हे दुर्बीण उपचार करून घेतलं तर उद्या त्या बाळांना किंवा कोणाला त्रास तर होणार नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला की हा ऑपरेशन एकदम सेफ ऑपरेशन आहे. हा ऑपरेशन एक आजारासाठी ऑपरेशन आहे, लठ्ठपणा एक मोठा आजार आहे. तर जर आपण हे ऑपरेशन करून घेतलं तर अजिबात काय त्रास होणार नाही. म्हणजे उद्या जर आपल्याकडे एक लहान बाळ आहे, लहान मुली आहे, ज्याचं लग्न होत नाही, 27 वय झालेलं आहे, आणि आज जर ती लठ्ठ आहे तर मुलगा पण लठ्ठ मिळेल, मुलगा आणि मुलगी दोन्ही लठ्ठ असले तर त्यांचं बाळ नेक्स्ट जनरेशनसुद्धा लठ्ठ होईल. त्याच्याऐवजी जर आपण आज त्यांचा दुर्बीण उपचार करून घेतला, म्हणजे जर ते त्या कॅटेगरीमध्ये आहेत तर,
आणि तर त्याला मुलगा चांगला मिळेल. मुलगा आणि मुलगी जर नॉर्मल वेट असणार तर त्यांची ऑफस्प्रिंग म्हणजे नेक्स्ट जनरेशनसुद्धा नॉर्मल होईल. जर आज लठ्ठ मुलीचा आपण ऑपरेशन करून लग्न करून घेतलं, मुलगा लठ्ठ असेल म्हणजे त्यांचा इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचे चान्सेस जास्त असतात, हॉर्मोनल प्रॉब्लेम्स जास्त असतात, यामुळे प्रेग्नन्सी व्हायला त्रास, प्रेग्नन्सी झाली तर प्रेग्नन्सी मेंटेन करायला त्रास, जर प्रेग्नन्सी मेंटेन झाली तर डिलिव्हरीच्या टाईमला त्रास, जर डिलिव्हरी झाली तर प्रेग्नन्सी इंड्यूस्ड कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. हे सगळ्यांमुळे इट इज ॲब्सोल्युटली सेफ, एकदम सेफ आहे जर आपण लठ्ठपणाचा ट्रीटमेंट दुर्बीण उपचार आधी करून घेतलं तर त्यांना पुढे जाऊन लग्न करण्यात, फिजिकल रिलेशनशिपमध्ये मूल होण्यात, ऑपरेशनमुळे कधीच काय त्रास होणार नाही. तर हे एकदम सेफ आहे. आणि जसं तुमचा प्रश्न होता की लहान मूल, तर आज आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये 9 वर्ष 10 वर्ष 11 वर्षाचे मूल येत, मुलाला आता 6 दिवस आधी 142 किलो वजन. ऑफकोर्स त्याच्यामध्ये आम्ही जेनेटिक टेस्टसुद्धा करतो की जीन्समुळे तर त्रास नाही आहे किंवा दुसरा काय कारण नाही, पण जर बाकी सगळे त्रास नाही आहेत असं कबूल झालं आणि आपले सगळे टेस्ट दाखवत आहेत, तर आम्ही 9 वर्षाचा मुलगापासून 72 वर्षापर्यंत हे ऑपरेशन करतो आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये, आस्था हेल्थ केअरमध्ये. तुम्ही मगाशी बोलताना निद्रानाशाबद्दल पण बोललेला, तर हे पण एक कारण आहे का लठ्ठपणा यामुळे पण होऊ शकतो? हो, निद्रानाश डेफिनेटली एक मोठा कारण आहे. आणि निद्रानाश हे तुम्हाला या स्लाईडमध्ये मी तुम्हाला दाखवतोय की निद्रानाशमुळे आपल्याला काय त्रास होऊ शकतो. तर तुम्ही इकडे बघणार की हे जे ब्ल्यू लाईन तुम्हाला दिसते ना, हे ब्ल्यू लाईन म्हणजे आपली श्वास ज्या प्रकारे आत जातो शरीरात जातो. तर जेव्हा आपल्या शरीरात लठ्ठपणा वाढतो तर आपल्या मानेचे इकडे पण आपलं चरबी वाढते. जेव्हा ती चरबी वाढते तर ती झोपताना ती श्वास नळीला दाबली जाते आणि श्वास नळी दाबली गेली तर आपल्याला घोरायचा प्रकार सुरू होतो. माणसांना कधी कधी रात्री 1 वेळा किंवा 2 वेळा उठावा लागतो झोपेतून. त्यांना वाटतं कशाला आपण उठले, ते बहुतेक जाऊन लघवी करून परत येऊन झोपतात, पण त्यांना माहीत नाही की ते लघवीसाठी उठत नाही, ते मेनली उठतंय कारण त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय. तर जसं लठ्ठपणा वाढतो ह्या प्रकार वाढतो, घोरायचा प्रकार वाढतो, आपल्याला चालताना दम लागतो, श्वास घ्यायला त्रास होतो, कधी कधी दिवसांना बसत बसत पण झोपायला येतो. हे आपली पेशंट एक तुम्ही बघा, हे आहेत आमची एक पेशंट ज्यांना 8-10 वर्षाआधी आम्ही ऑपरेट केलं होतं, सुनीता कदरे पेशंट. ऑपरेशनच्या आधी काहीतरी 140 किलो वजन होतं लेडीचं. 2 मिनटं चालले की दम लावायचा, रात्री 2 तासपेक्षा जास्त गेल्या 15 वर्षापासून झोपू नाही शकली असती. आणि आता तुम्ही बघा ऑपरेशन नंतर त्यांचं वजन काय 65 किंवा 70 पर्यंत आलेलं आहे आणि शी इज लिडिंग अ व्हेरी हॅपी लाईफ, एकदम खुश आहेत, त्यांची लाईफ चांगली झाली आहे. आता ते 4-4 किलोमीटर चालू शकताय, रात्री 7-7 तास झोपू शकताय, त्यांचे सगळे आजार डायबिटीज, ब्लड प्रेशर, पल्मोनरी हायपरटेन्शन सगळे गेले. तर हे लठ्ठपणामुळे आपल्याला होऊ शकतात प्रॉब्लेम आणि वेट लॉस सर्जरीमुळे हे आराम पण येऊ शकतो. आपण पुन्हा एक ब्रेक घेणार आहोत, पुन्हा एक ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहणार आहे, कुठेही जाऊ नका, पाहत रहा हितगुज. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, लठ्ठपणामुळे संधिवात होऊ शकतो? हो, लठ्ठपणामुळे जसं वजन वाढतो संधिवात व्हायचे चान्सेस खूपच वाढून जातात. इनफॅक्ट लठ्ठपणामुळे संधिवात होतो आणि त्याचे काय परिणाम होतात ते तुम्ही डायरेक्टली एक व्हिडिओमध्ये बघा की पेशंट आमचे आहेत उषा फटतरे, त्यांना ऑपरेशनचा आधी काय त्रास होतं आणि ऑपरेशन नंतर त्यांना संधिवातचा आराम कसं पडला, आपण पाहूयात तो व्हिडिओ. माझी मिसेस उषा फटतरे, हिला गेल्या अनेक वर्षापासून वजन वाढीचा त्रास होत होता, त्यासाठी मी अनेक उपचार करून देखील तिला कोणताही फरक पडत नव्हता आणि त्यासाठी मी अतिशय त्रस्त होतो. पण एके दिवशी DT चॅनलवर डॉक्टर मनीष मोटवानी यांच्या वजनवाढी संबंधित केलेली शस्त्रक्रिया प्रत्यक्षदर्शनी मला ती पाहण्यास मिळाली आणि सदरची शस्त्रक्रिया पाहत असताना मी माझ्या मिसेसला सुद्धा बोलावून तिला सांगितलं, बाबा हे असं असं शस्त्रक्रिया केली, तूही पाहा. ती पाहिल्यानंतर सडनली माझी मिसेससुद्धा 80% ती शस्त्रक्रिया करण्यास तयार झाली. चॅनलचा कार्यक्रम बघितल्यानंतर आम्ही लगेच आस्था केअर सेंटरला गेलो आणि तिथे डॉक्टर मनीष मोटवाणी यांना भेटलो आणि लगेचच ऑपरेशनचा निर्णय घेतला आम्ही. त्याच्यानंतर ऑपरेशन 8 दिवसानंतर ऑपरेशन झाल्या, त्याच्या अगोदर माझं 109 किलो वजन होतं. ऑपरेशन झाल्यानंतर आता 78 किलो वजन आहे माझं, 32 किलो वजन कमी झालं आहे. त्याच्यामुळे माझा पहिला जो त्रास होता ना पायांचा धाप लागाय, तो पूर्णपणे बंद झालाय त्रास. आता पहिला मी 5 मिनिटं चालू शकत नव्हती, आता मी 2 तास चालते दिवसातून, धाप लागत नाही, दम लागत नाही अजिबात. आणि
पहिल्या स्त्रीला झोप चांगली येते, रात्रीची झोप चांगली लागते, बाकीचा कुठला त्रास होत नाही, पायाचं दुखणं पूर्णपणे थांबलं. आता तेव्हा आता एकदम रिलॅक्स वाटतं, छान वाटतं, आता पहिल्यापेक्षा खूप छान वाटतं. थँक्यू डॉक्टर मनीष मोटवानी. मला एक आणखी विचारायचं होतं, लठ्ठपणा कमी करण्यासाठी जी सर्जरी आपण करतो त्यानंतर त्या व्यक्तीच्या दिसण्यामध्ये फरक पडतो? हो, भरपूर फरक पडतो. बघा, हे एक आजार आहे, आजारामुळे आपण हे ट्रीटमेंट करतो, पण याचे जे एक साईड इफेक्ट असतो तो आहे बेनिफिशियल साईड इफेक्ट. बेनिफिशियल साईड इफेक्ट असं असतो की माणसांचा जो वजन असतो ना, तो पूर्ण शरीरात इक्वल वजन कमी होणार. त्यामुळे तुम्ही जसं या पिक्चरमध्ये इकडे बघू शकताय, हे आमची एक पेशंट आहे प्रीतिशा, यांना ऑपरेशनचा आधी तुम्ही इकडे बघू शकताय की त्यांचं वजन किती होतं, ते काहीतरी 115 किलो होतं, आणि ऑपरेशनचा 6 महिन्यात तुम्ही बघा त्यांचं काममध्ये, त्यांचं लुक्समध्ये किती फरक पडलं आहे. हे एक ब्युटिशियन आहेत आणि ब्युटी आर्टिस्ट आहेत. त्यांना असं वाटायचं की जर माझं वजन असं आहे तर माझ्याकडे कोण ट्रीटमेंट करून घेणार, तर आज ते सांगतात की आधीपेक्षा 5 गुणा जास्त ते ऑर्डर घेऊ शकतात. हे दुसरे पेशंट आहेत, यांना बघा ऑपरेशनचा आधी त्यांचं वय, या वयात बघा किती जास्त वयस्कर वाटत होते, त्यांचं काही करण्याचा उत्साहच निघून गेला होता, आणि डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड सगळे त्रास त्यांना. ही एक अशी पेशंट आहे ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर तर गेलं, त्याच्याबरोबर लठ्ठपणा गेलं की त्याच्याबरोबर थायरॉईड पण शरीरातून निघून गेलेलं आहे. हे एक पेशंट आहेत चंद्रिका पटेल, यांना लठ्ठपणामुळे PCOD झाला होता, म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम झाले होते, पिरियड्समध्ये त्रास, कधी दुसरे चालताना दम लागायचं. आता तुम्ही बघताय त्यांचा कॉन्फिडन्स कसा वाढलेला आहे, त्यांचं पर्सनॅलिटी कसं वाढली, आणि शरीरात जे जे लठ्ठपणामुळे आजार आले होते एक एक करून सगळे आजार निघून गेले, आणि तुम्ही बघा बॉडी त्यांची ओव्हरऑल बॉडीमधून वेट लॉस झालेलं आहे. तसंच ही पेशंट आहे ॲक्च्युली पोलीस कॉन्स्टेबल आहेत ऋतुजा रावराणे, ऑपरेशनचा आधी काहीतरी 120 किलो वजन, आज 65 किलो वजन झालं आहे. त्यांची पर्सनॅलिटी, बॉडी, त्यांचं काम करण्याची कॅपॅसिटी इतकी वाढली आहे की सगळ्यांना त्यांना कौतुक करायचं सुरू केलेलं आहे. तर फक्त वजन कमी होत नाही, आपल्या बॉडीचा लुक्समध्ये पण भरपूर फरक पडतो. पण या सर्जरीसाठी खूप खर्च येतो का? बघा, हे एक विचार करण्याची गोष्ट आहे की काय खर्च जास्त आहे, कारण ह्याच पेशंटला जर ते एक एक आजारला फक्त ट्रीटमेंट करायला गेले तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याच्यासाठी 10 गुणा जास्त खर्च करणार. त्याच्याऐवजी फक्त त्याच्याशी दर डिझीज आली त्याच्याशी फक्त आपण लढत राहायचं आणि ते डिझीज शरीरात राहून त्याच्यावर आपण जास्त खर्च करतो. त्याच्याऐवजी एकदा आपण खर्च केलं तर ते पूर्ण शरीरातून आजारसुद्धा निघून जाऊ शकतात. जसं तुम्ही इकडे बघताय की हो, हे थोडा आहे कॉस्टली सर्जरी, पण तुम्ही इकडे बघताय की कुठे कुठे गावागावातून लोक येतात आणि हे ऑपरेशन करून घेतात. याला सोडून हे आमच्या हॉस्पिटलचा पत्ता आहे, तुम्ही पाहिजे तर एकदा हे नोंदून घ्या किंवा फोटो काढून घ्या, या पत्ता तुम्ही तुमचं बरोबर ठेवा. तर तुम्ही जर आमच्या हॉस्पिटलमध्ये आले तर 15 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही Zee24Taasच्या प्रेक्षकांसाठी आम्ही एक शिबिर ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये पेशंट्सला कन्सल्टेशनमध्ये तर डिस्काउंट आहे, पण जर त्यांनी ऑपरेशनसाठी नोंदणी केली तर ऑपरेशनमध्ये पण आम्ही फक्त Zee24Taasच्या पेशंटसाठी भरपूर सोय ठेवलेल्या आहेत. हे सोडून आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण पेशंटसाठी बिना व्याजचा कर्ज पण मिळवू शकतो, ज्यांचे इन्कम टॅक्सचे पेपर्स बरोबर आहे बिना व्याजचा कर्ज मिळू शकतो. आणि एक CGHS सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमचे एम्प्लॉईज आहेत, त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच हॉस्पिटल आहे आस्था हेल्थ केअर, ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमसाठी पण ते अफिलिएटेड आहेत, आणि ते बेरियाट्रिक सर्जरी पण पेशंटला बिना कॅशलेस किंवा रिइम्बर्समध्ये करू शकतो आपण. आपल्याकडे वेळ संपलेला आहे, पण मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना आठवण करून देते, 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान जर तुम्ही आस्था हेल्थ केअरमध्ये गेलात तर तिथे तुम्ही चेकअपसुद्धा करून घेतलं तर तुम्हाला त्यातही कन्सल्टेशन फीसमध्ये सवलत मिळेल, आणि त्याशिवाय तुम्ही ऑपरेशनसाठी जर नोंदणी केलीत तर त्यातसुद्धा तुम्हाला सवलत मिळणार आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आला तर इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर हितगुजमध्ये इथेच थांबतोय, पाहत रहा Zee24Taas. Zee24Taas, रहा एक पाऊल पुढे.